श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र. आंबोलीत बटरफ्लाय पार्क उभारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा. आज शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर. आणि शारदीय नवरात्रीचा जल्लोष. या होत्या गेल्या महिनाभरातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे वार्ताहर निलेश जोशी. आंबोली इथं केरळच्या धर्तीवर उभारण्यात आलेलं बटरफ्लाय पार्क पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. तसंच त्याच परिसरात प्रसिद्ध शास्त्रज्ञ मार्सेलिन अल्मेडा यांनी संग्रहित केलेल्या पानांच्या विविध प्रकारांचा अभ्यास घडवणारं हर्बेरियम सेंटर देखील उभारण्यात येणार आहे अशी माहिती शालेय शिक्षण तथा पर्यावरण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री केसरकर यांनी अलीकडेच आंबोलीचा दौरा केला त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान पर्यटनाच्या दृष्टीनं महत्व असलेल्या आंबोलीत अन्य पर्यटन प्रकल्प लवकरच सुरू केले जातील. त्यासाठी आवश्यक असलेला निधी आपण तात्काळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू असंही केसरकर यांनी सांगितलं. दुबईहून बेंगलोरला जाणाऱ्या पार्थ या तेलवाऊ जहाजाला विजयदुर्ग किनाऱ्यापासून 40 ते 45 वाव अंतरावर जलसमाधी मिळाली. या जहाजातून तेल गळती सुरू झाली. हे तेल किनाऱ्यावर येऊन किनारे काळवंडू नयेत यासाठी जिल्हा प्रशासन रत्नागिरी तटरक्षक दल प्रयत्न करत आहेत. तेल कसं नष्ट करायचं याची प्रात्यक्षिक देखील स्थानिक नागरिकांना दाखवण्यात आली. रोज आढावा बैठका घेण्यात येत आहेत. एकंदरीतच प्रशासन याबाबत खूपच दक्ष आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72व्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा केला जातोय. त्याचा शुभारंभ 17 सप्टेंबरला करण्यात आला. या प्रसंगी निराधार वृद्धांना अन्नधान्य वाटप तसंच वाढदिवसाचं औचित्य साधून वृद्धांसमवेत केक कापण्यात आला. कुडाळ तालुका भाजपा महिला मोर्चातर्फे पिंगोळी इथली सराबदरवाडी अंगणवाडी दत्तक घेण्यात आली. वेंगुर्ला भाजपतर्फे सागर किनारा स्वच्छता अभियानानं सेवा पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला. आरोग्य शिबिरं, रक्तदान शिबिरं, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा आदी विविध कार्यक्रम देखील या पंधरवड्यात आयोजित करण्यात आले आहेत. सन 2022 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातल्या 8 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांसाठी जिल्ह्यातून 16 शिक्षकांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातून जिल्हास्तरीय निवड समितीनं या 8 प्रस्तावांची निवड केली आहे. त्याला कोकण आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांमध्ये कणकवली तालुक्यातून सत्यवान शांताराम चव्हाण, मालवणमधून गुरुनाथ चंद्रकांत तांबडकर, सावंतवाडीतून केशव बाबी जाधव, देवगडमधून अदिती अविनाश राणे, वैभववाडी तालुक्यातून राजश्री नामदेव शेटये, वेंगुर्ला तालुक्यातून विनोद राजाराम मेतर, कुडाळमधून विजय बबन धमापूरकर आणि दोडामार्ग तालुक्यातून डॉक्टर उत्तम तुकाराम तानवडे यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान म्हणजेच उमेद अंतर्गत नवरात्रोत्सव निमित्त जिल्ह्यात विशेष अभियान राबवण्यात येते. उत्सव नवरात्रीचा उत्सव महिला सक्षमीकरणाचा असं या अभियानाला नाव देण्यात आलंय. या माध्यमातून जिल्ह्यातल्या महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी या 9 दिवसात तब्बल 30 कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया 10 कोटींचं तर अन्य बँका 20 कोटींचं कर्ज वितरण करणार आहेत. ज्येष्ठ नाथ जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेच्या वतीनं कुडाळ इथं ज्येष्ठ नाथ जन्मशताब्दी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला ज्येष्ठ अर्थतज्ञ तथा मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, राज्यसभा सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. चिपी विमानतळाला ज्येष्ठ नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव द्यावं अशी मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी यावेळी सांगितलं. डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांच्या मी असा घडलो या आत्मचरित्राच्या पहिल्या भागाच्या 16व्या आवृत्तीचं आणि मी असा जगलो या दुसऱ्या भागाच्या पहिल्या आवृत्तीचं प्रकाशन कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आलं. साधारण गणेश चतुर्थीच्या दरम्यान कोकणात भात पीक पिकायला सुरुवात होते. त्याला लोंब्या दिसू लागतात. गावचे मानकरी आणि ब्राह्मणांच्या उपस्थितीत या लोंब्या कापून त्या दरवाजाला तोरण म्हणून लावण्याची प्रथा आहे. त्याला नव कापणी म्हणतात. जिल्ह्यात ओटवणे गावानं अजूनही परंपरा जपली आहे. कोकणचा लाडका गौरी गणपती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात शारदीय नवरोत्सवाला रंग चढू लागलाय. जिल्ह्यात 120 ठिकाणी सार्वजनिक तर 32 ठिकाणी खासगी दुर्गा मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. नवरात्री उत्सव धुमधडाक्यात शांततेत पार पडावा या दृष्टीनं जिल्हा पोलीस प्रशासन यंत्रणेनं आवश्यक त्या उपाययोजना आखल्या आहेत. विविध मंदिरं तसंच खासगी घरांमध्ये दुर्गा स्थापनेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर या उत्सवानिमित्त भजन, फुगड्या, रासदांडिया, नृत्य, रासक्रीडा, वेशभूषा अशा स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलंय. जिल्हा वार्तापत्रासाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी. याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.